तसं गेम बसून झालेली आहे, तुम्ही बघू शकता भांडी एकदम गरम आहेत भांडी एकदम. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आत्ता आहे दुपारची वेळ, आमची आत्ता जस्ट जेवणं झाली. मी आता भांडी डिशवॉशरमध्ये लोड करणारच होते, तर म्हणलं भांडी आम्ही कशी डिशवॉशरमध्ये लावतो आणि कशी धुवून निघतात तर ह्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती सांगावी आणि तुम्हालाही दाखवावं की कशी धुवून निघतात भांडी. तर हे माझं घरातलं भांडी घासायचं मशीन, तर बघूया. पहिल्यांदा मी आता उघडते डिशवॉशर म्हणजे तुम्हाला कळेल की आत कसं आहे. तर हे डिशवॉशर आतून असं दिसतं. खूप वेगवेगळ्या कंपन्यांचे डिशवॉशर येतात, तर आमच्याकडे हे व्हर्लपूलचं डिशवॉशर आहे. ह्याच्यामध्ये दोन डिफरंट रॅक येतात, हे रॅक बाहेर येतात, ह्याला अप्पर रॅक असं म्हणतात आणि खालच्या ह्याला लोअर रॅक असं म्हणतात. तर जनरली जेव्हा तुम्ही इथे भांडी विकत घेता तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं की डिशवॉशर सेफ भांडं आहे की नाही, आणि त्याचबरोबर हे सुद्धा लिहिलेलं असतं की अप्पर रॅकमध्ये भांडं ठेवायचं का लोअर रॅकमध्ये भांडं ठेवायचं. तर जनरली प्लास्टिकची जी भांडी असतात ती त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की अप्पर रॅकचा वापर करा, कारण की हे जेव्हा भांडी वाळवतं तेव्हा म्हणजे वाळतात भांडी ह्याच्यामध्ये तेव्हा इथे खाली कॉईल असते, तर ती कॉईल गरम होते, त्यामुळे मग खालच्या बाजूला प्लास्टिकची भांडी नाही ठेवू म्हणजे ती वितळण्याचे वगैरे चान्सेस असतात म्हणून. तर असं हे लोअर रॅक आणि अप्पर रॅक आहे. त्याचबरोबर इथे हा असा एक स्टँड मिळतो, स्टँड मिळतो म्हणण्यापेक्षा डिशवॉशरमध्येच मिळतो, आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतात. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टी उभ्या करून ठेवू शकता, म्हणजे स्पून किंवा मोठे चमचे, डाफ किंवा पळ्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्ही लावून ठेवू शकता. त्याच्यानंतर इथे जर का तुम्ही आतल्या बाजूला बघितलं तर इथे खाली ही एक कॉईल आहे, ही कॉईल गरम होते आणि सगळी भांडी वाळून निघतात. त्यानंतर इथे एक असतो तो छोटासा फिल्टर असतो, ह्याच्यामध्ये जर का एखादं म्हणजे कुठल्या भांड्यात अन्न वगैरे राहिलं तर ते त्या फिल्टरमध्ये जमा होतं, तर ते तुम्हाला काढून मध्ये मध्ये हा फिल्टर क्लीन करावा लागतो. आणि त्याच्यानंतर इथे पाणी खूप फोर्सनी येतं, आणि फोर्सनी आलेलं जे पाणी असतं ते हे जे पाते आहेत गोल फिरणारे, तर ह्याच्यामुळे ते पाणी सगळीकडे जातं. तर असं वरही एक आहे फॅन, हा फॅन, आणि या अप्पर रॅकच्या मध्ये पण म्हणजे इथे पण एक फॅन असतो, तर हे फॅन कंटिन्युअसली फिरत राहतात आणि पाणी पूर्ण मशीनभर गोल फिरतं. तर हे असं फिरतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एकदम गरम पाणी सुद्धा सिलेक्ट करू शकता किंवा एकदम थंड पाणी सुद्धा सिलेक्ट करू शकता. अमेरिकेच्या घरांमध्ये सगळ्या नळांना गरम पाणी पण येतं आणि थंड पाणी पण येतं, दोन वेगळे वेगळे पाईप असतात, तर तसंच ह्यालाही ते दोन पाईप जोडलेले आहे आणि त्यामुळे गरम पाणी सुद्धा येतं आणि गार पाणी सुद्धा येतं. तर मी जनरली गरम पाण्याने सगळी भांडी वॉश करते, म्हणजे जो काही तेलकट किंवा चिकटपणा असतो तो सगळा निघून जातो. तर मग आता पुढचा प्रश्न असा की भांडी घासायचा साबण कुठे टाकायचा, डायरेक्ट मशीन मध्येच टाकायचा की कसं, आणि पावडर असते, लिक्विड असतं की काय असतं. तर पहिली तर गोष्ट भांडी घासायचा साबण ह्याच्यामध्ये टाकायचा, आणि इथे वेगळी एक वेगळ्या प्रकारची वडी मिळते. ऍक्च्युली मी ती वडी इथे आणून ठेवली आहे, तर ही ती वडी आहे. ह्याच्यामध्ये मागच्या बाजूला इथे तुम्हाला पावडर दिसेल आणि पुढच्या बाजूला हे थोडंसं लिक्विड आहे, तर ही वडी ह्याच्यामध्ये ठेवायची आणि हे बंद करायचं. बस इतकंच तुम्हाला करायचं आहे आणि भांडी लोड करून लावायची आहे. पण त्याच्या आधी मी हे सांगेन की हे जे आहे हे एका पिशवीमध्ये बंद आहे, पण ही पिशवी अशी आहे की जी पाण्यामध्ये गेली की ह्याच्या बाहेरचं जे कोटिंग आहे ते विरघळतं आणि साबण बाहेर येतो. त्याचबरोबर जर का तुम्हाला हे वापरायचं नसेल आणि फक्त लिक्विड वापरायचं असेल तर ह्या बाजूला तुम्ही लिक्विड सुद्धा टाकू शकता आणि हे जस्ट बंद करायचं. तर हे असं आहे. त्यानंतर हे जे गोल एरिया दिसतोय ह्याच्यातून वाळलेली जी भांडी असतात त्याची जी वाफ तयार होते ती वाफ इथून बाहेर पडते, कारण की वाफ बाहेर पडायला कुठेतरी जागा हवीच, तर ह्याच्यातून ती वाफ बाहेर पडते.
तर मला असं वाटतं भांडी लोड करायचं पण टेक्निक आहे. तर जनरली मी सगळी ताटं वाट्या आणि जास्त उंचीची जी भांडी असतात ती मी खालच्या रॅकवरती करते, कारण की मग जागा जास्त मिळते भांडी उभी ठेवायला. आणि वरच्या रॅकमध्ये कमी उंचीची भांडी ठेवते कारण की जागा खूप कमी आहे, त्यामुळे छोटी छोटी जी भांडी असतात जसं की चहा पिण्याचे कप वगैरे त्या गोष्टी वर ठेवते. आता तुम्हाला हे सगळं सांगितलं पण मला हे सुद्धा सांगायचंय की ह्याच्यामध्ये काही चांगले गोष्टी आहेत आणि काही वाईट गोष्टी सुद्धा आहेत. तर चांगल्या गोष्टी पहिल्या सांगते की तुम्हाला सगळी भांडी अगदी स्वच्छ मिळतात प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही डिशवॉशर लावाल तर तुम्हाला एकदम स्वच्छ आणि एकदम म्हणजे काय चकाकणारी भांडी वाळलेली मिळतात. ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही ह्याला डिले टायमर लावून कुठेही बाहेर जाऊ शकता आणि घरी येतोपर्यंत सगळी भांडी धुतलेली असतात. ही एक चांगली गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला प्रत्येक जेव्हा तुम्ही भांडी घासता तेव्हा सगळे एक एक डाग काढत बसा, चिकटपणा काढत बसा किंवा हात सुद्धा खराब होतात. तर ह्या सगळ्या डिशवॉशरच्या प्रोसेसमध्ये हे सगळं करावं लागत नाही की डाग वगैरे अगदी व्यवस्थित निघतात आणि हात सुद्धा एकदम छान राहतात, काही स्क्रॅप म्हणजे असं खरबरीत होत नाहीत हात. तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या. पण अजून ह्याच्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या म्हणजे ह्याला इलेक्ट्रिसिटी भरपूर लागते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला पाणी खूप लागतं कारण की हे 2-3 वेळा पूर्ण पाणी भरतं ड्रेन होतं. सो ह्याच्यामध्ये पाणी खूप जास्त लागतं. तर ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या मला म्हणजे चांगल्या नाही वाटत डिशवॉशर बद्दल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही कधी डिशवॉशर लोड केला असेल आणि तुम्हाला एखादं भांडं पाहिजे असेल तर तुम्हाला पूर्ण डिशवॉशर पूर्ण होईस्तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागतं आणि मगच तुम्हाला ते भांडं मिळतं. तुम्ही मध्येच असं पटकन काढून घेऊ शकत नाही कारण की पाण्याने डिशवॉशर भरलेलं असतं, त्याचं पूर्ण सायकल कम्प्लीट झालं की मगच ते ओपन होतं. सो तुम्हाला त्याच्यासाठी थांबावं लागतं. तर ह्या काही चांगल्या आणि वाईट गोष्टी झाल्या डिशवॉशरच्या. आता मला ही भांडी लोड करायची आहेत तर मी भांडी लोड करते आणि मग तुम्हाला दाखवते की मी कशी कशी भांडी याच्यामध्ये लावलेले आहेत ते. तर आता तुम्ही बघू शकता की मी सगळं डिशवॉशर लोड केलेलं आहे. मी खालच्या बाजूला पूर्ण अशा प्लेट्स वगैरे ठेवलेल्या आहेत, या साईडला मी असे चमचे वगैरे ठेवलेले आहेत आणि इकडे कढया आणि पातेली भाताची भांडी वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे. आणि वरच्या कप्प्यामध्ये मी सगळी प्लास्टिकची भांडी, चहा पिण्याचे मग वगैरे या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर आता मी मशीन चालू करणार आहे. तर पहिले आपण हे बंद करूया. जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं मी ह्याच्यामध्ये ऑलरेडी साबणाचा वडी घातलेली आहे, साबणाची वडी. तर आता हे आपण बंद करूया. तर प्रत्येक डिशवॉशरला वेगवेगळ्या ठिकाणी बटणं असतात. आमचा जो डिशवॉशर आहे त्याला वरच्या बाजूला इथे बटणं आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. डिले ऑप्शन आहे, जर का तुम्हाला मशीन काही वेळानंतर चालू करायची असेल तर तुम्ही सगळी सेटिंग चूज करून ठेवू शकता आणि मशीन मग नंतर ऑटोमॅटिक चालू होतं. इथे सेमी रिन्स आहे, ही ड्राय हवंय की नको ते सुद्धा तुम्ही ठरवू शकता. हाय टेम्परेचर वॉश आहे, लॉक कंट्रोल करू शकता म्हणजे लहान मुलांनी मध्येच एकदम उघडायला नको डिशवॉशर म्हणून. आणि स्टार्ट बटन आहे. तर आज मी लावते नॉर्मल वरती आणि मला हाय टेम्परेचर वॉश सुद्धा हवाय. तर इथे लिहून आलंय मशीन व्हायला एवढा वेळ लागेल, ऑलमोस्ट 3 तास लागणार आहेत. तर मी आता मशीन चालू करते, स्टार्ट बटन दाबायचं आणि डिशवॉशर बंद करायचं. तर इथे तुम्हाला हिरवा लाईट दिसतोय तर हा लाईट म्हणजे डिशवॉशर आता स्टार्ट झालेला आहे. तर जोपर्यंत मशीन बंद होत नाही किंवा कम्प्लीट होत नाही सायकल तोपर्यंत हा लाईट असाच चालू राहतो. आता मशीन चालू झालंय, थोड्या वेळात मशीन झालं की 1-2-3 तासात मशीन झालं की मी परत तुम्हाला दाखवते मशीन ओपन करून भांडी कशी स्वच्छ झाली आहेत ते. आणि ह्या बाजूला माझं हे क्लीन सिंक पण बघू शकता, मग अशी पूर्ण भांड्यांनी भरलेलं. आता सगळी भांडी डिशवॉशरमध्ये गेली आहे आणि सिंक पण क्लीन आहे आणि आता मशीन सगळी माझ्यासाठी भांडी घासून देईल. तर ही आमची
जसं इंडियामध्ये आपल्याकडं भांडी घासासाठी मावशी येतात, वर्षानुवर्ष आपल्याकडे त्याच मावशी असतात, त्यांच्या त्यांच्या बरोबर आपलं फॅमिली सारखं एकदम नातं बनलेलं असतं. आपण भरपूर त्यांच्याबरोबर गप्पा मारतो आणि त्यांच्याकडून पण आपल्याला खूप गोष्टी कळतात आणि आपणही त्यांना नवीन नवीन गोष्टी सांगतो. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे इंडियामध्ये अशा ज्या आपण एक्सटेंडेड फॅमिलीज बनवतो, म्हणजे ओळखीचे, शेजारचे, कामाला येणाऱ्या मावशी वगैरे, ते सगळं इकडे खूप मिस होतं कारण की सगळं मशीन्स करतात, कोणी असं माणूस येत नाही. त्यामुळं इंडियाची ती आठवण आम्हाला खूप येते, म्हणजे मला खूप येते, कारण की आमच्या घरी पण अशाच एक मावशी येतात आणि त्या सगळं काम करून जातात, पण इथे हीच माझी मावशी आहे. तर आता भांडी घासल्यावरती भांडी झाल्यावरती मी भेटते तुम्हाला. A few moments later. तर आता मशीन झालंय, तुम्ही बघू शकता इथे लाईट पण बंद आहे आणि माझी मुलं इकडे खेळतात तर त्याचा पण आवाज येईल तुम्हाला. पण मशीन झालंय आणि लाईट बंद झालाय तर मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते. एकदम वाफ येते खूप जास्त. आणि आता सगळी मशीन झालेली आहे, तुम्ही बघू शकता भांडी एकदम गरम आहेत, भांडी एकदम आणि एकदम स्वच्छ निघाली आहेत भांडी. तर ह्या काही भांड्यांमध्ये थोडस पाणी राहतं प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये, पण काचेची भांडी एकदम क्लीन म्हणजे वाळूनच निघतात ऑलमोस्ट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.